ऑनलाईन प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्याची जन्माची भाकर जमीन या जमिनीवरच 21, 22, 23 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं होतं. जावली तालुक्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाकरता स्थानिक आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाम फाउंडेशन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जमीन पुनर्वसन करण्याचा एक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये आज आपण जावली तालुक्यातील वाहिटे या गावामधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहेत की त्या या पुनर्वसन करण्यात आलेल्या जमिनीबाबत त्यांचं म्हणणं काय आहे. आनंदराव गोविंद जांभळी हा वाहिटे ग्रामस्थ गावचा रहिवासी असून आमच्या आमदारांनी आमच्या नुकसान भरपाईसाठी अतिवृष्टी झाल्यामुळे आमची भरपाई नुकसान करून देण्याचे त्यांनी ठरवले. तरी GCP परत फॉकलन विहिरींची काम ही चालू आहेत, कारण आमच्याकडे दुर्बळ भाग असल्यामुळे काही करता आले नाही. त्यामुळे त्यांनी हा भाग घेतल्यानंतर शेतीची कामे चालू आहेत. पांडुरंगराव मुंबळी गाव बोंडरवाडी हे प्रशासनाने जे काम हातात घेतलं आहे हे अतिउत्कृष्ट चांगल्या पद्धतीने करतेच आहे काय, आणि मला चांगले सुख सुविधा मिळून दिले ह्याच्यात आम्ही समाधानी आहे. बोला, मी चंद्रकांत मानकुबरे शेतकरी. माझी ह्या ठिकाणी विहीर होती, अतिवृष्टीमुळे ही माझी विहीर गेलेली आहे आणि ही माझ्या जमिनीची पूर्ण नासधूस झालेली आहे आणि माझं 10 माणसाचं कुटुंब ह्या जमिनीवरती तारुंबून आहे. तर आज मी हे काय करू, हे शासनानं मला त्याची पूर्तता करून द्यावी.